विदाऊट पॅकेज तुम्ही येऊ शकता असं मी तुम्हाला सांगतो विश्वासानं. पहिला पार्ट होईल मुंबई एअरपोर्ट ते मनाली बस स्टॉप हॉटेलपर्यंत एक पहिला ब्लॉग होईल हा पार्ट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण निघालेलो आहोत मुंबई ते मनाली आणि आम्ही विदाऊट पॅकेज हा प्रवास करत आहोत. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हालाही मनालीला जायचं असेल तर हा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो. आणि प्रवासातील आनंद देखील मी ह्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून. दिल्लीसाठी विमान आहे आणि ते विमान एअर इंडियाचं आहे. तर आता पुढे प्रवास बघत राहा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अजून नवीन नवीन व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता हे आपलं इंटरनॅशनल एअरपोर्टच्या खालील लॉन्स आहे आणि ह्या लॉन्समध्ये बरंच काही बघण्यासारखं आहे. तर आता फायनली आता मुंबई एअरपोर्टवरून निघालेलो आहोत बस, म्हणजे बसमधून निघालो आहे. त्याचा अनुभव विमानातून प्रवास करण्याचा. भारी तर वाटतंय, पहिल्यांदाच बसतोय ना. आता बघूया कसं आहे आतमध्ये काय आहे. आणि हे पायलट साहेब आहेत विमानाचे. चला. नमस्ते. सोबत हे अतुल आणि अतुलची फॅमिली आहे आणि आम्ही दोघं आहोत तिकडे. फायनली आम्ही बसलेलो आहे, विंडो सीट घेतलेली आम्ही. बघूया आता वरती गेल्यानंतर दाखवतो कसं काय असतं काय. काही वेळानंतरच आम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन प्रकारचं जेवण भेटलं. आणि हे जेवण आमच्या तिकीटमध्येच हे जे चार्जेस इन्क्लुडिंग असल्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन पर्याय होते. आणि आमचं विमान दिलेल्या वेळेपेक्षा 25 मिनिटे म्हणजे 1.5 तासामध्येच दिल्ली एअरपोर्टला उतरलं. तर फायनली आम्ही दिल्ली एअरपोर्टला उतरलेलो आहोत आणि हे बघू शकता हे सगळे आता एकदम सुखरूप प्रवास झालेला आहे विमानाचा. आणि आता एक इकडून टास्क आहे की दिल्ली मेट्रो पकडून आम्हाला काश्मीरी गेटच्या इथे जायचं आहे. काश्मीरी गेटच्या इकडून मला मनालीला जाण्यासाठी बस तिकडे अवेलेबल असतात. तर आता चालू विचारूया की मेट्रो स्टेशन कुठे आहे इथे. माझ्या माहितीनुसार तरी दिल्ली एअरपोर्टच्या आतमध्येच मेट्रो स्टेशन आहे. आता ते पण बघू शकता किती सुपर असं, म्हणजे खूप सुंदर हे पण एअरपोर्ट आहे. इंदिरा गांधी उतरलोय आणि 4 नंबर बेल्टला आमच्या बॅगेज येणार आहेत. इकडे लगेज येत आहे. आता बघूया आता इथं आपलं लगेज ओळखून लगेज घेऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. हा अरे तो लगेज म्हणजे आता दोघं म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्र आहे. आणि म्हणजे माझी रूम आणि ह्याची रूम साईड साईडचीच आहे. आणि
आता जे वडील रिटायर झाल्यामुळे आपण सगळे गावाला असतात फॅमिली, आणि आमची एक लहानपणीची आठवण, आम्ही इकडं वाशीमध्ये रघुलीला मॉलला जायचो शाळा सुटल्यानंतर, म्हणजे घरच्यांना न सांगता, आणि गपचूप जायचो ट्रेनने, बिना तिकीट काढ, बिना तिकीट काढता. आणि आज ते बघा, म्हणजे शाळेतले ते दिवस आणि आजचे ते. आता बोलत बोलत पुढे आलो आम्ही, मेट्रोचं गेट तर पाठी राहिलं, आता निघालो माघारी. ए थांब, पडशील अजून. एअरपोर्टच्या आतमधूनच मेट्रोला जायला एंट्रन्स आहे, तिथं चांगला आहे. एअरपोर्टच्या आतमध्ये एवढी भारी सिस्टीम आहे. दिल्ली मेट्रोला पोहोचलेलो आहोत आणि नवी दिल्ली मेट्रो स्टेशनला आहोत, आणि इकडून आता एकच स्टेशन आहे, काश्मीरी गेट. तर आता तिकीट वगैरे ऑनलाईनच काढलेत, इकडं भरपूर लाईन आहे. आणि मेट्रो स्टेशनवरती आला तर इकडं बारकोडची सुविधा चांगली आहे, तर बारकोड सुविधेला तिकीट काढा, ते लाईनला म्हणजे भरपूर इकडं लाईन आहे. बरं पडलं ऑनलाईन तिकीट बुकिंग केलं. चला आता बघूया, इकडं मेट्रो स्टेशन एक ॲरो लाईन आहे जी एअरपोर्टवरून नवी दिल्लीला डायरेक्ट सोडते, आणि आपल्याला इकडून मग वेगवेगळे रूट आहेत. येल्लो लाईन म्हणून आहे इकडं आता, तर दुसऱ्या येल्लो लाईनने निघायचं आता काश्मीरी गेट. तर आता बघूया, पुढे बघत राहा प्रवास तुम्ही, मी बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला डिटेल देतोच की कसा आहे प्रवास. मेट्रो स्टेशनला आला ना तर येल्लो लाईनला जर जावं म्हटलंय तर तुम्ही हे फॉलो करू शकता. बघा इकडं पूर्ण असे प्रिंट केलेले आहेत, तर हे येल्लो लाईनकडे घेऊन चाललेत आपल्याला. हे एक सिस्टीम चांगली आहे, भारी आहे. चला इकडून बॅग आहे. लक्ष्मी मावली लग्न आम्ही मनालीला निघालो आहे, आणि तुम्ही, मी तुम्हाला सांगतो की असं आला तर एकदम बेस्ट प्रवास आहे, आणि मस्त असं आम्हाला विमानाचे तिकीट पण स्वस्तामध्ये भेटलेल्या, त्यामुळे चला वाटलं ट्रेनने एवढा तास प्रवास करण्यापेक्षा 2 तासात तर मना दिल्लीला पोचलो. दिल्लीवरून मेट्रो आहे एंड टू एंड काश्मीरी गेटपर्यंत. आणि आमचा एक ब्लॉगर आहे अतुल लेकावे, यूट्यूब चॅनल आहे त्याचा पण, तर भाऊ चालू केलं आहे आता मनाली सिरीज, त्याच्यावर पण बघायला भेटेल तुम्हाला, तर सबस्क्राईब करा. त्या इकडे एका रेस्टॉरंटला थांबलेलो आहे मी हायवेमध्येच, माहीत नाही काय ह्या ठिकाणच नाव काय आहे, पण रेस्टॉरंट एवढं भारी आहे की जे मनालीला आले असतील त्यांनी बघितलंच असेल हे रेस्टॉरंट. मागे विमान आहे, आत्ताच विमानातच आपला प्रवास झाला आहे. आधी हे विमानाचं रेस्टॉरंट म्हटलं तरी चालेल. इकडे 2 विमानं आहेत अशी, इथं हे बा इकडे एक विमान आहे आणि हे एक विमान आहे, आणि ह्या विमानामध्ये रेस्टॉरंट आहे आतमध्ये, म्हणजे आतमध्ये सेटिंग व्यवस्था आहे. आता एंट्री कुठं नाही माहीत नाही, बघू एंट्री असली तर दाखवू दा आतमधलं कसं आहे. भारी आहे रेस्टॉरंट, आणि पुढे व्हिडिओ बघा या रेस्टॉरंटचा, खूप मस्त रेस्टॉरंट आहे, मला तरी आवडलं. पुढे आणि ही आमची ट्रॅव्हल्स लक्ष्मी हॉलिडेज. फुल म्युझिक सिस्टीम ऑन आहे इकडे, आणि आता रेस्टॉरंटमध्ये त्या विमानाच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया, बघूया कसं आहे काय. तर हे बघा प्रॉपर असं ब्रिज आहे विमानामध्ये जायला, आणि ओरिजिनल आहे का नाही माहीत नाही आहे, पण सेम विमानासारखं तर आहे. आणि हे असं रेस्टॉरंट आहे, अरे वा. तर या रेस्टॉरंटचे कॅप्टन आहेत आपल्या सोबत, आणि हे म्हणजे रेस्टॉरंटचं नाम बताव सर. रेस्टॉरंट मोरथल सोनीपत हवाई अड्डा रेस्टॉरंट. ओके ओके. हरियाणा. ओके. स्टेट हरियाणा. 2 इयर्स हो गए. ये हमारे मोरथल का फेवरेट रेस्टोरेंट हवाई अड्डा है. तो ये दिल्ली से कितना किलोमीटर है? दिल्ली से 40 किलोमीटर. ये कैसा विमान का, मतलब ये स्ट्रक्चर बनाया है कि ओरिजिनल बॉडी है? ओरिजिनल बॉडी है, रियल बॉडी है. पुराना ट्रक से इसको लाया गया है, ओरिजिनल बॉडी बनाया नहीं गया, एक्चुअली रियल बॉडी है. ओके ओके. अंदर से मॉडिफाई किया गया. अंदर से मॉडिफाई किया. बहुत बढ़िया लगा, और रेस्टोरेंट का ये माहौल भी एकदम बढ़िया है. थैंक यू सो मच. वीडियो में तो लिया है, थैंक यू. देख लेंगे. तर तुम्ही बघितलं हे विमान ओरिजिनल आहे, आणि ह्याच्या आतमधलं हिथं आणून मॉडिफाय केलेलं आहे, आणि म्हणजे काय युनिक म्हणजे कन्सेप्ट आहे, मस्त वाटलं. आणि
तुम्ही बघितलं रेस्टॉरंटच्या आजूबाजूचा परिसर पण एवढा मस्त आहे. आणि स्टेट हरियाणा डिस्ट्रिक्ट सोनीपत एरिया मोरथल मोरथल आणि हे दिल्लीपासून 40 किलोमीटर आसपास आहे. दिल्ली से 40 किलोमीटर. तर हे बघा, अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो, पुढे बघत राहा व्हिडिओ. ओके, थँक्यू कॅप्टन. रेस्टॉरंट आहे बघा आतमध्ये, प्रॉपर असं एकदम सेम, म्हणजे विमानच आहे ओरिजिनल, त्यामुळे त्याचं काय वाद नाही. खतरनाक सिस्टीम, खतरनाक आहे. रेस्टॉरंट म्हणजे डीजे आहे, त्यामुळे फुल आता मराठी गाणं लावलेलं आपलं, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं. आणि आता तर ट्रेंडिंग गाणं आहे, लावून टाकू म्हटलं. चला दिल्ली मध्ये पण आपलं मराठी गाणं वाजलं पाहिजे ना, तेही डीजे वरती. इथे हवाई आता फुले एकदम विषय एकदम क्लोज. आणि जरा मी पण नाचलो, थंडी गेली नाचलो. तर एक आमच्यासोबत अनुभव आला आम्हाला, म्हणजे दिल्ली मेट्रोमधून आम्ही उतरलो इकडे आपल्या काश्मीरी गेटला. आणि काश्मीरी गेटला उतरल्यानंतर एक खराब अनुभव आला इथला, तुम्हाला सांगतो जर फिरण्यासाठी. आणि तिकडे एजंट लोक उभे असतात, काश्मीरी गेटला उतरला तुम्ही ना की एजंट लोक उभे असतात, आणि ते सगळे बेवडे, म्हणजे सगळे दारू पिलेले होते. आणि म्हणजे चुकूनही त्यांना म्हणजे एंटरटेन करू नका तुम्ही. आणि तुम्हाला जर मनालीला जर यायचं असेल तर कुणालाही डॉमिनोज विचारा. डॉमिनोजच्या बाजूला लक्ष्मी हॉलिडेज, झिंग बस, ह्या 2-3 म्हणजे जेवढे इकडे नामांकित कंपनी आहेत वॉल्वोमध्ये, त्या आहेत इथे. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बुकिंग करा तुम्ही, ना की ते एजंटकडे करू नका. कारण का एजंट आम्हाला 1200 रुपये तिकीट सांगत होता, आणि तीच तिकीट आम्हाला 750 रुपयाला लक्ष्मी हॉलिडेजला पडली. तर त्यामुळं सावधान, तुम्ही येत असला इकडे आज विदाऊट पॅकेज तर तुम्ही तेवढी काळजी घ्या. आणि बेवडे लोक आहेत ते सगळे एजंट लोक. आणि आपल्यासोबत जर फॅमिली वगैरे असले तर रिक्स घेऊ नका, त्यांना सरळ सांगा आमचं बुकिंग झालेलं आहे बाबा, आणि तुम्ही इकडे ऑफिसला या. आणि तिकडे 2-3 ऑफिसेस आहेत चांगल्या चांगल्या बसचे, तिकडे रेटची चौकशी करा आणि तिकडे बुकिंग करून टाका. आणि ऑफिसला गेला तर बार्गेनिंग होत नाही, त्यांचे जे रेट आहेत त्या रेटनेच ते तिकीट देतात आपल्याला, हे पण लक्षात ठेवा. नाहीतर तिकडे बार्गेनिंग, हे एजंट लोक बार्गेनिंग करतात, 1200 रुपये सांगतात, मग 900 रुपयावर येतात, असं काही नाही आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर. आणि ऑफिसमध्ये एक विश्वास आहे तिथे. तर हा अनुभव शेअर करायचा होता तुमच्याशी पण तुमच्यासोबत. तर आणि आता इथं थंडी वाढलेली आहे दिल्लीमध्ये, म्हटल्यानंतर काय विषय आहे का, एकदम थंडी एकदम मस्त आहे. आता अजून तर बर्फच जायचं आहे, बघूया उद्या सकाळ काय म्हणजे व्ह्यू बघायला भेटतोय का बसमध्ये. मुंबई एअरपोर्ट ते मनाली बस स्टॉप हॉटेलपर्यंत एक पहिला ब्लॉग होईल हा पार्ट. तर लास्टपर्यंत बघत राहा, सकाळ दाखवतो की कसं प्रवासामध्ये काय काय तुम्हाला दाखवायला येत आहेत, तेवढा प्रयत्न करतो मी दाखवण्याचा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच मनालीचे मी भरपूर व्हिडिओ भरपूर म्हणजे प्रत्येक असं जसं फिरेल तसं. आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ टाकतो, विदाऊट पॅकेज तुम्ही येऊ शकता असं मी तुम्हाला सांगतो विश्वासानं. मी सगळं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स वगैरे सगळं शेअर करतो. तर तुम्ही शेवटपर्यंत ही सिरीज बघा, पुढचे पण येणारे व्हिडिओ बघा. आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आवडला तर लाईक नक्कीच करा. तर चला शेवटपर्यंत बघत राहू. आणि दिल्ली ते मनाली हा 12 तासाचा प्रवास आहे, म्हणजे एक रोडनं 12 तासच लागतात, तर 10-12 तासाचा प्रवास आहे. तर आणि मस्त सेमी स्लीपर आहेत, नाईटला काही टेन्शन नाही आहे, मस्त थंड वातावरण आहे आणि वाल्व आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही, रोड पण व्यवस्थित आहेत. गुड मॉर्निंग मंडळी. तर आता मनालीपासून आम्ही एक 3 तासाच्या अंतर, म्हणजे 3 तास आहे इकडून मनालीचा प्रवास. आणि इकडे नाश्त्यासाठी थांबलेले आहेत सगळ्या बस बघू शकता. आणि मंडी म्हणजे एक ठिकाण आहे तिकडचं, तर त्या ठिकाणावरती आहे. आणि बघू शकता 7 डिग्री सेल्सिअस तापमान आहे इकडे. अजून पुढे फुल बर्फ आहे, फुल मजा आहे अजून पुढे. मनालीतलं बस स्टॉपचं म्हणजे प्रायव्हेट बस स्टॉप आहे, इकडे वॉल्वो वगैरे थांबतात. तर आता आणि आम्ही जे हॉटेल बुक केलेलं आहे
त्या हॉटेलचे पिकअप पिकअप ड्रॉप आहे इकडे सुविधा. तर आता निघालो आम्ही मॉल रोडसाठी. हे बघू शकता तुम्ही, मॉल रोड आहे पुढे आणि आता बस स्टॉप प्रायव्हेट बस स्टॉप मॉल रोड एक 2 किलोमीटर का अंतर आहे. तो आम्ही 2 किलोमीटरचं अंतर आहे मॉल रोड ते हॉटेल. तर आणि हॉटेल पण एकदम भारी आहे, मी त्याच्या रिव्ह्यू वाचलेत. बघूया आता त्याच्या मालकाशी जाऊन चर्चा करूया कसं आहे काय. ते बोललेलं की इथं या म्हणून हे मॉल रोड मेन ओके. आणि इथं आता बघूया किती अंतर आहे हॉटेलचं. ते सगळे एकदम दोन्ही साईडला शॉपिंगचे दुकान आहेत, आईजे पण दिसत आहेत. बघूया आता येऊयाच, माघारी यायचंच आहे इकडे. आणि हॉटेलच्या एंट्रन्सला पोहोचलेलो आहोत आम्ही. बाईक रेंट आहे, बर्फ आहे हॉटेलमध्ये, साठवून ठेवलाय काय बघायसाठी. हे बघा हॉटेलमध्येच बर्फ आहे. एंट्रीच बर्फात डायरेक्ट.